नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ऑल अबाउट स्टडी या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आणखी एक प्रश्न संच याच्या आधी सुद्धा आपण बरेचसे प्रश्न संच बघितलेले होते जर तुम्हाला ते बघायचे असतील तर तुम्ही चॅनलवर जाऊन बघू शकता ते सुद्धा खूप महत्त्वाचे असणार आहे प्रत्येक एक्झामच्या दृष्टीने जेव्हा आता तु तुमची जिल्हा परिषद प तलाठी भरती पोलीस भरती किंवा आरोग्य सेवा आयु आरोग्य विभागाची ज्या कुठल्या एक्झाम असेल त्या सगळ्या एक्झामसाठी हा जो प्रश्नसंच आहे खूप महत्त्वाचा असणार आहे त्याच्यामुळे हा जो प्रश्नसंच आहे व्यवस्थित तुम्ही लक्षपूर्वक सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करायचा आहे या व्हिडिओमध्ये आपण वीस प्रश्न बघणार आहोत जास्त प्रश्न नाही फक्त वीस प्रश्न बघणार आहोत आणि तुम्हाला वीस प्रश्नापैकी किती सॉल्व करता आले किंवा पैकी तुमचे किती बरोबर आले ते मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कळवा हे जे प्रश्न हे खूप महत्त्वाचे असणार आहे त्याच्यामुळे तुम्ही लक्षपूर्वक हा व्हिडिओ बघायचा आहे सगळ्या व्हिडिओचे जे पी डी एफ आहे मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर दिलेले आहे आणि यासुद्धा व्हिडिओची टेलिग्राम चॅनलवर पी डी एफ मिळून जाणार ठीक आहे टेलिग्राम चॅनलची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये दे देणार आहे तिथून तुम्ही चेकआउट करू शकता त्याचबरोबर जर तुम्हाला सातवी ते बारावीपर्यंत मराठी माध्यमातले महाराष्ट्र स्टेट बोर्ड बोर्डची जर बुक्सचे पी डी एफ हवे असल्यास तीस उदा चानल वर है ती सुद्धा टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल आहे तिथून तुम्ही डाऊडू डाउनलोड करून अभ्यासू शकता ठीक आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सुरुवात करण्याआधी माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि आतापर्यंत जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा महत्वाचं म्हणजे सबस्क्राईब बटनच्या साईडने जी बेल बटन दिसतंय त्याच्यावर नक्की क्लिक करा त्याच्यामुळे काय होणार जसं की मी आज नवीन व्हिडिओ अपलोड केले ठीक आहे तर तो जो व्हिडिओ आहे त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि ती व्हिडिओ तुम्ही लगेच बघू शकाल जर तुम्ही बेल बटनवर क्लिक करणार नाही तर तुम्हाला नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळणार नाही त्याच्यामुळे तुम्ही बेल बटनवर नक्की क्लिक करायचं आहे ठीक आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर सगळ्यात आधी आपण बघूया पहिला प्रश्न तर पहिला प्रश्न असा विचारला गेलेला आहे आपल्याला तर बघा दगडी कोळशेच्या खाणीसाठी प्रसिद्ध असलेले राणीगंज हे जे आहे ना राणीगंज हे कोलकाता या ठिकाणी आहे तर हे जे राणीगंज आहे हे खालीलपैकी कोणत्या खोऱ्यात वसलेले आहे बघा दगडी कोशाच्या खाणीसाठी प्रसिद्ध असलेले राणीगंज हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या खोऱ्यात वसले आहे ठीक आहे नदीचे खोरे विचारलेले आहे तर बघा कोलकाता मी सांगितलेलंच आहे तर तुम्ही थोडा अंदाज लावू शकता बघा ऑप्शनमध्ये वर्धा खोरे गोदावरी खोरे दामोदर खोरे आणि ब्रह्मपुत्रा पुत्रा खोरे तर आपलं उत्तर काय येणार आहे या प्रश्नाचं तर हे जे राणीगंज ठिकाण आहे कोलकात्यातलं तर हे जे आहे दामोदर खोरे या ठिकाणी वसले आहे ठीक आहे हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे दामोदर खोरे आपलं उत्तर येणार आहे नंतरचा प्रश्न बघून घ्या नंतरचा प्रश्न बघा जालियनवाला बाग हत्याकांडास कोण जबाबदार आहे ठीक आहे जालियनवाला जे बाग हत्याकांड झालेलं होतं त्याला कोण जबाबदार आहे असा हा प्रश्न आहे तर बघा ऑप्शन मध्ये दिलेला आहे जनरल डायर सर मायकेल ओडवायर लॉर्ड मॉन्टेग्यू आणि लॉर्ड रिपन तर आपलं उत्तर काय येणार आहे जर मी असं थोडंसं बोलत बोलत तुम्हाला थोडा वेळ देणार आहे तुम्ही सॉल्व्ह करू शकाल प्रश्न ठीक आहे तर बघा आपलं उत्तर येणार आहे ऑप्शन नंबर एक जनरल डायर ठीक आहे नंतरचा प्रश्न बघा तिसऱ्या क्रमांकाचा प्रश्न तर तिसऱ्या क्रमांकाचा प्रश्न असा दिलेला आहे की सुभाषचंद्र बोस यांनी कोणत्या संस्थेची स्थापना केली म्हणजे खालीलपैकी कोणत्या संस्थेची स्थापना केलेली होती सुभाषचंद्र बोस यांनी तर बघा ऑप्शन मध्ये बघा हिंदू महासभा समाजवादी पार्टी आझाद हिंद फौज आणि काँग्रेस बघा इथे ऑप्शन सुद्धा खूप इझी दिलेला आहे ठीक आहे तुम्ही नक्की याला गेस करू शकाल जर माहीत नसेल तुम तर तुम्हाला तर बघा आपलं उत्तर काय येणार आहे तर सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेने आझाद हिंद जी फौज आहे त्याची स्थापना केलेली होती या संस्थेची स्थापना केली होती ठीक आहे हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे नंतर बघा चौथ्या क्रमांकाचा प्रश्न तर इच्या इथे विचारला आहे की भारतातील सर्वात उंच पर्वत शिखर कोणते बघा भारतातील सर्वात उंच पर्वत शिखर कोणते तर बघा इथे ऑप्शन मध्ये कांचनगंगा एव्हरेस्ट त्याला कांचनगंगा कांचन पण म्हणतात आणि कांचनगंगा पण म्हणतात ठीक आहे एव्हरेस्ट महाबळेश्वर कळसुबाई तर आपलं उत्तर काय येणार आहे तर आपलं उत्तर येणार आहे जर तुम्हाला माहीत असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि हे, एक, हे, हे।, हे प्रश्न सॉल्व करण्याचे प्रयत्न करा वीस पैकी तुम्हाला किती सॉल्व करता आले किती बरोबर आले मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तर आपलं उत्तर येणार आहे ऑप्शन नंबर एक कांचनगंगा जे आहे ही भारतातील सर्वात उंच पर्वत शिखर आहे ठीक आहे हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे नंतरचा प्रश्न बघा नंतरचा प्रश्न असा दिलेला आहे पाचव्या क्रमांकाचा की भारताच्या घटना समितीचे प्रमुख खालीलपैकी कोण होते भारताच्या घटना समितीचे प्रमुख कोण होते असा हा प्रश्न आहे ऑप्शनमध्ये बघा पंडित जवाहरलाल नेहरू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सरदार वल्लभभाई पटेल आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद तर बघा आपलं उत्तर काय येणार आहे तर भारताच्या घटना समितीचे प्रमुख जे हो होते ते होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद ठीक आहे नंतर बघा नंतरचा सा प्रश्न सहाव्या क्रमांकाचा तर बघा चौदा नोव्हेंबर हा कोणता दिन म्हणून साजरा केला जातो बघा मी विशेषवर सुद्धा मला वाटतं हो व्हिडिओ घेतलेला आहे ठीक आहे तर तुम्ही बघायचा आहे तो व्हिडिओ म्हणजे असं मी पूर्णच दिनविशेष त्या व्हिडिओमध्ये आले असं नाही म्हणणार काही झाले स्किपसुद्धा झालेले आहे मी जर थोडा वेळ मिळाला तर मी बरोबर तुम्हाला एक व्हिडिओसुद्धा तू त्याच्यावर घेऊन येणार आहे दिनविशेषवर पण ऑलरेडी आहे ठीक आहे तर तुम्ही बघू शकता तर चौदा नोव्हेंबर हा दिवस कोणता दिन म्हणून साजरा केला जातो तर बघा ऑशमध्ये प्रजासत्ताक दिन महिला दिन बाल दिन किंवा युवक दिन तर आपलं उत्तर काय येणार आहे तर आपलं उत्तर येणार आहे ऑप्शन नंबर तीन बाल दिन म्हणून चौदा नोव्हेंबर हा दिवस साजरा केला जातो ठीक आहे हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे नंतर बघा ऑप्शन सातव्या क्रमांकाचा प्रश्न तर बघा नवेगाव बांध हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे नवेगाव बांध हे जे आहे राष्ट्रीय उद्यान हे, हे कोणत्या जिल्ह्यात आहे ऑप्शन मध्ये बघा नागपूर चंद्रपूर भंडारा आणि गोंदिया तर आपलं उत्तर काय येणार आहे तर आपलं उत्तर आहे नवेगाव बांध हे जे राष्ट्रीय उद्यान आहे हे आहे ऑप्शन नंबर चार गोंदिया या जिल्ह्यामध्ये ठीक आहे लक्षात ठेवा नंतर बघा आठव्या क्रमांकाचा प्रश्न महत्वाचा आहे हा प्रश्न ठीक आहे याच्यामध्ये काय विचारलेलं आहे की बहिष्कार हे अस्त्र पराकाष्टीचा उपाय म्हणून राखून ठेवावे म्हणजे असं मत आहे एखाद्या समाजसुधारकांचं सुधारकांचं तर त्यांचं नाव काय आहे हे आपल्याला ओळखायचं आहे तर बघा बहिष्कार हे अस्त्र पराकाष्ठेचा उपाय म्हणून राखून ठेवावे असे कोणाचे मत आहे तर बघा इथे ऑप्शनमध्ये दिलेलं महादेव गोविंद रानळे गोपाळकृष्ण गोखले फिरोज शहा मेहता आणि दादाभाई नवरोजी तर या कोणाचं मत होतं खालीलपैकी तर बघा आपलं उत्तर येणार आहे ऑप्शन नंबर दोन कृष्ण गोखले यांचं असं मत होतं की बहिष्कार हे अस्त्र पराकाश्चा उपाय म्हणून राखून ठेवावे ठीक आहे हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे नंतर बघा नवव्या क्रमांकाचा प्रश्न तर इथे विचारला ले गेलेला आहे की होम रूल चळवळ प्रथम कोणत्या देशात सुरू करण्यात आली होती बघा होम रूल चळवळ ही प्रथम कोणत्या देशात सुरू करण्यात आलेली होती खूप महत्वाचा प्रश्न आहे ठीक आहे याच्यामध्ये कन्फ्यूज व्हायचा आहे होम रुल चळवळ प्रथम कोणत्या देशात सुरू करण्यात आलेली होती ठीक आहे हे ऑप्शन बघा दक्षिण आफ्रिका आयरलँड नेदरलँड आणि भारत तर आपलं उत्तर काय येणार आहे नवव्या प्रश्नाचं तर होम रूल चळवळ ही जी आहे प्रथम आयरलँड या देशामध्ये सुरू करण्यात आलेली होती ठीक आहे हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे नंतर बघा दहाव्या क्रमांकाचा प्रश्न तर दहाव्या क्रमांकाच्या प्रश्नामध्ये असं विचारलं ले गेलेलं आहे की महाराष्ट्रातील सर्वात जास्त लांबीची नदी कोणती अगदी सोपा हा प्रश्न आहे तर तुम्हाला उत्तर तुम्ही तुमचं बिलकुल चुकलं नाही पाहिजे कारण की खूपच सोपा हा प्रश्न आहे तर बघा महाराष्ट्रातील सर्वात जास्त लांबीची नदी जी आहे बघा ऑप्शनमध्ये बघा गंगा गोदावरी नर्मदा आणि यमुना तर ठीक आहे तर आपलं उत्तर काय येणार आहे तर ऑप्शन नंबर दोन गोदावरी ही जी आहे महाराष्ट्रातील सर्वात जास्त लांबीची नदी आहे नंतर बघा अकराव्या क्रमांकाचा प्रश्न इथे असं विचारलं गेलेलं आहे की कोयना धरणातील जलाशयास कोणत्या नावाने ओळखल्या जाते बघा कोणत्या धरणाच्या जलाशयास काय नाव आहे हे आपल्याला माहीत असणं खूप गरजेचं आहे वारंवार एक्झाममध्ये मध्ये याच्यावर प्रश्न विचारले गेलेले आहेत बघा कोयना धरणातील जलाशयास कोणत्या नावाने ओळखले जाते असा हा प्रश्न आहे ऑप्शनमध्ये बघा शिवसागर वसंतसागर शरद सागर, वसंत सागर, सागर आणि नाथसागर ठीक आहे तर आपलं उत्तर काय येणार आहे तर ऑप्शन नंबर एक शिवसागर या नावाने कोयना धरणातील जलाशयास ओळखले जाते ठीक आहे हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे नंतरचा प्रश्न बघा बाराव्या क्रमांकाचा प्रश्न कोणत्या प्रक्रियेत स्थायुरूप पदार्थाचे द्रवरूप पदार्थात रूपांतरण न होता सरळ वायुरूप पदार्थात रूपांतर होते परत बघा कोणत्या प्रक्रियेत मी पदार्थात म्हटलं होतं सॉरी कोणत्या प्रक्रियेत स्थायुरूप पदार्थाचे द्रवरूप पदार्थात रूपांतर न होता सरळ वायुरूप पदार्थात रूपांतर होते असा हा प्रश्न आहे ऑप्शनमध्ये बघा घनीकरण द्रवीकरण बाष्पीभवन आणि संप्लवन तर आपलं उत्तर काय येणार आहे हा प्रश्न वारंवार एक्झाममध्ये विचारला गेलेला आहेत त्याच्यामुळे तुम्ही लक्षातच ठेवायचं आहे तर आपलं उत्तर येणार आहे ऑप्शन नंबर चार संप्लवन ठीक आहे नंतरचा प्रश्न बघा तेराव्या क्रमांकाचा प्रश्न तर इथे असं दिलेलं आहे की बघा महत्वाचं आहे याच्यावर दोन प्रश्न पडलेले आहे आधी कोणत्या देशात सुरू करण्यात आलेले होते होम रूल चळवळ आणि आता इथे विचारलेलं आहे की महाराष्ट्रात होम रूल लीगची चळवळ जी आहे रूल चळवळ ही कोणी सुरू केलेली होती ठीक आहे तर बघा ऑप्शन मध्ये दिलेला आहे परत मी प्रश्न महाराष्ट्रात होम रूल चळवळ कोणी सुरू केली होती बघा ऑप्शनमध्ये महात्मा गांधी महात्मा फुले पंडित जवाहरलाल नेहरू आणि लोकमान्य टिळक तर बघा आपलं उत्तर काय येणार आहे तर महाराष्ट्रात होम लोन लीकची जी चिकची लीक जी चळवळ आहे ती चळवळ लोकमान्य टिळकांनी सुरू केलेली होती आणि बेजंट यांच्या मदतीने ठीक आहे या दोघां मिळून सुरू केलेली होती तर लोकमान्य टिळक नंतरचा प्रश्न बघा चौदाव्या क्रमांकाचा तर चौदाव्या क्रमांकाचा प्रश्न असा दिलेला आहे अगदी कॉमन uh, प्रश्न आहे एक्झाम मध्ये वारंवार विचारला गेलेला हा प्रश्न आहे वेदा कळेवळा बघा वेदा कळेवळा असे मत कोणाचे होते ठीक आहे ऑप्शन मध्ये बघा रामकृष्ण परमहंस राजा राम मोहन राय स्वामी दयानंद सरस्वती आणि स्वामी विवेकानंद ठीक आहे असे हे चार ऑप्शन आहे आणि आप आपल्याला बरोबर ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे तर आपलं उत्तर काय येणार आहे तर वेदा वळा हे जे मत होते ते मत होते स्वामी दयानंद सरस्वती यांचे तर ऑप्शन नंबर तीन ठीक आहे नंतर बघा पंधराव्या क्रमांकाचा प्रश्न तर इथे काय विचारलेलं आहे बघा प्र क्रमांकाच्या प्रश्नात विचारलेलं आहे की लॉर्ड मिंटो यांच्या प्रोत्साहनामुळे कोणती संघटना एकोणीसशे सहामध्ये मध्ये स्थापन करण्यात आलेली होती लॉर्ड मिंटो यांच्या प्रोत्साहनामुळे कोणती संघटना एकोणीसशे सहामध्ये मध्ये स्थापन झाली असा हा प्रश्न आहे ऑप्शन बघा राष्ट्रीय काँग्रेस सार्वजनिक सभा मुस्लिम लीग आणि आझाद हिंद सेना तर आपलं उत्तर काय येणार आहे चारपैकी महत्वाचा हा प्रश्न आहे तर तुम्ही व्यवस्थित उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे तर आपलं उत्तर येणार आहे ऑप्शन नंबर तीन मुस्लिम लीग ठीक आहे नंतरचा प्रश्न बघा सोळाव्या क्रमांकाचा तर इथे असं विचारलेलं आहे की महाराष्ट्रातील संत जनाबाई यांचे जन्मभूमी स्थळ कोणते महाराष्ट्रातील ज्या संत जनाबाई आहेत त्या यांचे जन्मभूमी स्थळ कोणते तर बघा ऑप्शनमध्ये बघा आपेगाव यावली शेनगाव आणि गंगाखेड तर आपलं उत्तर काय येणार आहे तर आपलं उत्तर येणार आहे ऑप्शन नंबर ऑप्शन नंबर चार गंगा खेड ठीक आहे हे तुम्ही लक्षात असू द्या नंतर बघा सतराव्या क्रमांकाचा प्रश्न तर सतराव्या क्रमांकाचा प्रश्न असं विचारलेला गेला आहे की ऑर्निथॉलॉजी हा कशाचा अभ्यास आहे बघा मी याच्यावर मला वाटते व्हिडिओ मी केलेला आहे खूप आधी तर तुम्ही बघू शकता किंवा मी नवीन एखादी ओ... चांगला व्हिडिओसुद्धा याच्यावर ये घेऊन येणार आहे मला वाटतं मी केलेला होता तरी पण नवीन सुद्धा मी घेऊन येण्याचा प्रयत्न करणार आहे म्हणजे कशाचा अभ्यास कोणत्या अभ्यासाला काय म्हटलं जातं याच्यावर वारंवार हमकास एका एक वारकाचा प्रश्न विचारला जातो त्याच्यामुळे महत्वाचा आहे बघा ऑर्निथोलॉजी हा कशाचा अभ्यास आहे ठीक आहे ऑप्शन बघा पक्ष्यांचा अभ्यास हाडांचा अभ्यास पृथ्वीचा अभ्यास आणि वरीलपैकी नाही तर ऑर्निथोलॉजी हा जो आहे हा आहे ऑप्शन नंबर एक पक्षांचा अभ्यास लक्षातच ठेवायचा हे महत्वाचं आहे नंतरचा बघा अठराव्या क्रमांकाचा प्रश्न तर इथे विचारलेला आहे की भारताच्या नैऋत्य दिशेस कोणते राष्ट्र आहे किंवा कोणता देश आहे भारताची जी नैऋत्य दिशा आहे आता दिशा बघा उत्तर दक्षिण पूर्व आणि पश्चिम वायव्य ईशान्य आग्नेय आणि नैऋत्य ठीक आहे अशी हे दिशा आहे तर बघा भारताच्या नैऋत्य म्हणजे या दिशेने ठीक आहे तर कोणते राष्ट्र आहे किंवा कोणता देश आहे ऑप्शन बघा इंडोनेशिया म्यानमार मालदीव आणि बांगलादेश तर आपलं उत्तर काय येणार आहे तर आपलं उत्तर येणार आहे ऑप्शन नंबर तीन मालदीव हा जो देश आहे किंवा राष्ट्र आहे हे भारताच्या नैऋत्य दिशेस आहे हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे नंतर बघा एकोणवीसव्या क्रमांकाचा प्रश्न तर इथे असं विचारलं गेलेलं आहे की भारतातील कोणता सर्वात प्राचीन वली पर्वत आहे भारतातील खालीलपैकी भारतातील भारता कोणता सर्वात प्राचीन वली पर्वत आहे असा हा प्रश्न आहे बघा पर्वताचे नाव बघा पुढे दिलेले आहे निलगिली पर्वत हिमालय हिमालय विंध्य पर्वत आणि अरवली पर्वत तर आपलं उत्तर काय येणार आहे की भारतातील सर्वात प्राचीन वली पर्वत जो आहे तो आहे ऑप्शन नंबर चार अरवली पर्वत ठीक आहे किंवा अरवली अरवली पर्वत ठीक आहे लक्षात घ्या नंतर बघा विसव्या क्रमांकाचा प्रश्न हा सुद्धा म्हणजे जे वातावरणाच्या ज्या लेअर जे आहे ना तर ते सुद्धा आपल्याला माहित असणं गरजेचं आहे मला वाटतं मी घेतलेला नाही याच्यावर व्हिडिओ मी लवकरात लवकर घेऊन येण्याचा प्रयत्न करणार आहे ठीक आहे हे वातावरणाचे जे थर असतात त्याच्यावर तर बघा आपल्याला वातावरणाचे स्थर स्थर जे आहे ते आपल्याला माहीतच असायला हवं आहे कारण की कोणत्या थरावर काय असते कुठले वायू असतात याच्यावर वारंवार एक्झाममध्ये प्रश्न विचारला गेलेला आहे त्याच्यामुळे तुम्हाला लक्षातच घ्यायचं आहे ठीक आहे लवकरात लवकर हा सुद्धा मी व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करेन तर बघा ओझोन वातावरणाच्या कुठल्या भागात आढळतो हो ओझोन वातावरणाच्या कुठल्या भागात आढळतो असा हा प्रश्न आहे तर आपल्याला ऑप्शनमध्ये दिलेला आहे ट्रोपोस्पियर ट्रॅटोस्पियर मेसोस्पियर आणि थर्मोस्पियर तर आपलं उत्तर काय येणार आहे तर आपलं उत्तर येणार आहे की हा जो ओझन आहे तर ओझन वातावरणाच्या ऑप्शन नंबर दोन स्ट्रॅटोस्पियर या थरामध्ये आढळतो किंवा भागात आढळतो ओझोन ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे खूप महत्वाचा हा प्रश्न आहे आणि लवकरात लवकर मी वातावरणाचे ते थर आहे याच्यावर सुद्धा एक व्हिडिओ करेल नक्की करेल ठीक आहे हे असे होते आपले वीस प्रश्न तुम्हाला वीसपैकी किती सॉल्व करता आले किंवा की किती बरोबर आले ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जर आणखी कुठल्या जर टॉपिकवर व्हिडिओ असल्यास ते सुद्धा मला कळवा मी स्वतःच्या आणि घेऊनच येणार आहे जे महत्त्वाचे असतील ते पण तुम्ही सुद्धा कळवू शकता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आणि बेल बटनवर क्लिक करायला विसरू नका ठीक आहे न चला तर भेटूया नेक्स्ट स्टुडिओमध्ये थँक्यू